नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। विधानसभा चुनाव को 2 महीने का वक्त बाकी है, ऐसे में महायुति और महाविकास आघाड़ी दोनों ही अपने तरफ से पूरा जोर लगा रहे हैं। इन दोनों का एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप का दौर कम होने का नाम नहीं ले रहा है। अब बीजेपी के आशीष देशमुख ने अनिल देशमुख के देवेंद्र फडणवीस पर लगाए सभी आरोपों को बेबुनियाद बताया है। उन्होंने कहा कि वह ऐसा इसलिए कर रहे हैं क्योंकि वे देवेंद्र फडणवीस के खिलाफ खड़े होना चाहते हैं। अनिल देशमुख को मेरी चुनौती है कि वह अपने काटोल निर्वाचन क्षेत्र में खड़े हो और जीत कर दिखाए। आइए जानते हैं उन्होंने आगे और क्या कहा। काही ही झालं तर अनिल देशमुख साहेब आजकाल देवेंद्र फडणवीसांना मध्ये आणतात। खोटे नाटे आरोप फडणवीसांवर लावण्याचं काम मागील 3 महिन्यांमध्ये सातत्याने अनिल देशमुखांनी केलेलं या राज्यांनी पाहिलं आहे। याचं कारण काय आहे? कारण हेच आहे का त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभं राहायचं आहे आणि म्हणून विरोधकाला काहीतरी चुकीच्या खोट्या नाट्या बातम्याच्या माध्यमातून त्रास देण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत। आज मी अनिल देशमुखांना आवाहन करतो की आपण काटोल सोडून इतरत्र सगळीकडे दुसरे मतदारसंघ शोधत फिरत आहात। माझं त्यांना आव्हान आहे, चॅलेंज आहे का त्यांनी स्वतःच्या काटोल मतदारसंघामध्ये उभे राहून निवडून येऊन दाखवावं। भारतीय जनता पार्टीचं संघटन हे 2014 पासून तिथे अतिशय बलशाली झालं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज अनिल देशमुखांबद्दल असलेली काटोल विधानसभेतली नाराजी नक्कीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनिल देशमुख हे जर त्यांच्या काटोल विधानसभेतून लढले तर पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि म्हणून ते इतरत्र दुसरे कुठेही मतदारसंघ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यासाठी ते खोटे नाटे आरोप फडणवीसांवर करतात। आता तुम्ही सांगा CBIचं आणि फडणवीसांचं काय देणं, आणि स्वतः काही केलं असेल त्यासाठी CBIने तुमच्यावर गुन्हा जर दाखल केला असेल, CBIचं आणि फडणवीसांचं जेव्हा कुठं काही देणं घेणंच नाही तेव्हा फडणवीसांवर आरोप करण्याचं अनिल देशमुखाचं कारण काय, हा मला त्यानिमित्ताने त्यांच्यासमोर प्रश्न आहे।